पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. सर्व भक्तजनांचे मिसामध्ये जाण्यात हार्दिक स्वागत. आज उपवास काळातील दुसरा रविवार आहे. हा माझा पुत्र माझा निवडलेला आहे ह्याचे तुम्ही ऐका. आजच्या पहिल्या वाचनात अब्राहमाने देवावर पूर्ण विश्वास ठेवला आणि देवाच्या आज्ञेप्रमाणे वागला, म्हणून देवाने अब्राहमाबरोबर केलेला करार पाळला, असे पहिल्या वचनात वृत्तांत आहे. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतो की आपले ख्रिस्ती नागरिकत्व स्वर्गात आहे, म्हणून आमचे तुमचे आमचे देण्या अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवासाठी गौरव अवस्थेतील शरीरासारखे व्हावे, म्हणून त्याचे रूपांतर होईल. आजच्या शुभ वर्तमान प्रभू येशूच्या रूपांतराची घटना दिली आहे. रूपांतराच्या वेळी वाणी झाली की हा माझा पुत्र निवडलेला आहे ह्याचे तुम्ही ऐका. प्रभू येशूच्या वचनाप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे आचरण करणाऱ्या आम्हा प्रत्येकाला प्रभू येशू त्याच्या वैभवात सहभागी करणार आहे. ह्यासाठी आपण पापमुक्त जीवन जगावे व देवाची निवडलेली मुले मुली बनावे व देवातील देवावरील आपली श्रद्धा व एकनिष्ठता असायला पाहिजे. प्रभूच्या वचनानुसार आचरण करण्यासाठी विशेष प्रार्थना आपणासाठी व एकमेकासाठी या मिसा बलिदानात करूया. आमीन. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभक्तीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने वागण्याने मी पाप पाप केले आहे. माझा अपराध माझा अपराध माझा फार मोठा अपराध. मनोमित्र कुमारी पवित्र बलिया सर्वदेव सत्याना पद्मा मधुरीना निवेदनी करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराच्या बळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर मावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करो. आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. प्रकाशित कर तुझ्या वैभव राज्याच्या दिशेने वाटचाल करण्यास आम्हाला मार्गदर्शन कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त यांच्या द्वारे करतो. परमेश्वर सत्तावंत मनुष्य अब्राहम याच्याशी करार करतो.
उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाक्य. परमेश्वराने अब्राहमाला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले, इतकी तुझी संतती होईल. अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्राहमाचा हा विश्वास परमेश्वराने त्याची नीतिमत्ता असा गणला. तो त्याला म्हणाला, मी परमेश्वर आहे, तू या देशाचे वतन द्यावे म्हणून खाद्येच्या ऊर गावातून ज्याने तुला आणले तो मीच परमेश्वर आहे. तो म्हणाला, प्रभू देवा, मला हे वतन मिळेल हे कशावरून? देवाने त्याला सांगितले, 3 वर्षाची एक कालवड, 3 वर्षाची एक शळी, 3 वर्षाचा एक एडका, एक ओढा आणि पारव्याचे एक पिलू अशी घे. त्याने ती सर्व घेतली व मधोमध चिरून त्याने 2-2 तुकडे केले आणि प्रत्येकाचे तुकडे समोरासमोर ठेवले. पक्षी मात्र त्याने चिरले नाही. त्या शवावर इष्ट पक्षांनी झडप घातली. त्यांना अब्राहमाने हाकून दिले. सूर्यास्त सुमारास अब्राहमाला गाढ झोप लागली. तेव्हा घोर भीतीने निपुण अंधकरणाने त्याला व्यापले. नंतर सूर्य मावळला व निबिड अंधकार पसरला. तेव्हा धुमस्ती अख्खी व आगीचा जाल हा त्या शेवांच्या तुकड्यामधून जाताना दिसला. त्या दिवशी परमेश्वराने अब्राहमाशी करार करून सांगितले, इजिप्तच्या नदीपासून तो महानदी परत येतवरचा मुलूक मी तुझ्या संततीला देतो. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. प्रभू माझा प्रकाश व माझे तारण आहे. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे. मी कोणाचे भय धरू? प्रतिसाद. प्रभू माझा प्रकाश व माझे तारण आहे. मी तुझा धावा करीत आहे. हे परमेश्वरा, ऐक माझ्यावर दया कर. माझी याचना आहे. तुझ्याबद्दल माझे हृदय म्हणाले, त्याचे दर्शन घे. प्रतिसाद. प्रभू माझा प्रकाश व माझे तारण आहे. प्रभू, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. तू आपले मुख माझ्या दृष्टीआड करू नकोस. आपल्या सेवकाला रागाने दूर घालू नकोस. तू माझे साह्य होत आला आहेस. प्रतिसाद. प्रभू माझा प्रकाश व माझे तारण आहे. या जीव लोकांची परमेश्वराची दया माझ्यावर होईल अशी माझी श्रद्धा आहे. परमेश्वराची प्रतीक्षा कर. खंबीर हो. हिम्मत धर. परमेश्वराची प्रतीक्षा कर. प्रतिसाद. प्रभू माझा प्रकाश व माझे तारण आहे. दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. ख्रिस्त आमचे दिन शरीर स्वतःच्या गैरयुक्त शरीरासारखे करील. बंधूनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरण करा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जर चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही दुःखाने सांगतो की पुष्कळ जण ख्रिस्ताच्या दृष्टाचे वैरी आहेत, असे चालतात. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लजपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त ही गोष्टीकडे असते. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे. त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करणे समर्थ आहे, त्या समर्थ्याने तो तुमचे आमचे
दैवस्थेतील शरीर सौदाचे आहे, गौरवस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून तिचे सर्व रूपांतर करी. यासह प्रभुजन हो, प्रियजन हो, तुम्हाकडे माझे लक्ष लागून राहिले आहे. तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये असे स्थिर राहा, हा प्रभूचा शब्द आहे. जय घोष. तेजस्वी मेघातून पितेची वाणी ऐकू आली आहे, हा माझा प्रिय आहे, ह्याचे तुम्ही ऐका. प्रभू तुम्हा बरोबर असो. लोकलिखित सुवर्तमानातून घेतलेले वाचन. पेत्र, योहान व याकोब यांना बरोबर घेऊन येशू प्रार्थना करायला डोंगरावर गेला आणि तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले आणि मोशे व एलिया हे दोघे जण त्याच्या बरोबर संभाषण करीत होते. ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन येरुशलेमात पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. तेव्हा पेत्र व त्याचे सोबती झोपेने बरावले होते, पण ते जागे झाले व त्यांना त्याचे तेज व त्याच्या जवळ उभे राहिलेले दोघे पुरुष दिसले. मग ते त्याच्यापासून निघून जात असताना पेत्रने येशूला म्हटले, गुरुजी आपण येथेच असावे हे बरे. आम्ही तीन मंडप करू, आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक. हे जे तो बोलला त्याचे त्याला बाण नव्हते. तो हे बोलत असता मेघ उतरून त्याच्यावर छाया करू लागला आणि मेघात शिरले, तेव्हा ते भयभीत झाले. तेव्हा मेघातून वाणी झाली, हा माझा पुत्र माझा निवडलेला आहे, याची तुम्ही ऐका. ही वाणी झाली तेव्हा येशू एकटाच दिसला. यावर ते गप्प राहिले आणि ज्या गोष्टी त्याने पाहिल्या होत्या त्यातले काहीच त्या दिवसात त्याने कोणाला सांगितले नाही. प्रभूचे हे शुभ वर्तमान. मिस युनिवर्स व अभिनेत्री लारा दत्ता च्या जीवनामध्ये असं घटना आलं, जेव्हा तिच्या वडील आजारी पडलं, तिच्या वडीलच्या लंग्स मध्ये काय गाठ झाले म्हणून ती अतिशय दुःखी होती आणि ती लारा दत्ता तिच्या वडीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात स्कॅनिंग करण्यासाठी, तपासणी करण्यासाठी. आणि जेव्हा तिच्या वडीलचं स्कॅनिंग होतात तेव्हा डॉक्टर्स सांगतात की फक्त 20-30% तो जीवू शकतो आणि जास्त नाही जीवू शकतो. आणि ती लारा दत्ता एकदम दुःखी झाली. पण ती दुसऱ्यांदा गेली हॉस्पिटलमध्ये स्कॅनिंगसाठी आणि तेच सूचना डॉक्टरने तिला दिली. ज्याप्रमाणे आमच्या पॅरिशमध्ये विविध गट आहे, CFC गट आहे, PPC गट आहे, असा प्रार्थना गट होत आणि लारा दत्ता ते प्रार्थना गटकडे जातात, त्यांना विनंती करतात की माझ्या पित्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. आणि ते प्रार्थना गटचा पुढारी ती लारा दत्ताला म्हणतात, तुम्ही डॉक्टरचा रिपोर्ट माणसाच्या रिपोर्ट मध्ये जास्त लक्ष नको दे, परंतु देवाच्या रिपोर्ट मध्ये लक्ष द्या आणि तुम्ही थोड्या वेळ घेऊन देवासोबत गोष्टी करायला तुम्ही देवळात जा.
आणि ही लारा दत्ता संत जेम्सच्या देवळात ती प्रार्थना करायला जातात आणि ती आत्मविश्वासाने श्रद्धेने तिच्या वडीलसाठी प्रार्थना करतात. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ही लारा दत्ता तिच्या वडिलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात परत स्कॅनिंग करतात तेव्हा डॉक्टर आश्चर्य जातात की कसं प्रमाणे यांच्या जे गाठ होतं लंग्समध्ये ते कसं प्रमाणे गेलं. आणि हे सांगण्यासाठी लारा दत्ता असं शिबिर असतात तिथे येऊन ती हा सूचना लोकांना देतात आणि हा घटनाद्वारे तिच्या कुटुंबाच्या महेश भूपाती तिचा पती आहे आणि त्याचं कुटुंब एक पावित्र्य कुटुंब बनतात. त्याचा आत्मविश्वास देवावर व श्रद्धा वाढतात मजबूत होतात. हामिद म्हणून एक 7 वर्षाचा लहान मुलगा तिच्या आईला विचारतात माझ्या वडिलांना ते कशाला घेऊन गेलं, मला माझ्या वडिलांना भेटायचं आहे. तेव्हा ही लहान मुलगाचा आई म्हणतो की तुझा शैतानी बने तुझा वडील तुला सोडून गेलेले आहे. आणि हा लहान मुलगा आमित त्याच्या वडीलच्या पुस्तक वगैरे घेतात कपडे घेतात आणि शोधतात कुठे गेलं त्याचा फोन नंबर काय आहे. आणि जेव्हा तो लहान मुलगा त्याच्या वडीलचं वस्तू घेतात एक डायरी सापडतात आणि तिथे एक नंबर असतात 7 8 6 7 8 6. आणि जेव्हा हा लहान मुलगा तिचा वडील त्याच्या आईकडे जातात आणि म्हणतात हे नंबर कोणाचा आणि तो म्हणतात ती आई म्हणतात की हा नंबर देवाचा आहे. जरी तर तुला तुझा वडील सोबत गोष्टी करायचा आहे तर तू हा नंबर मध्ये फोन करा. आणि तो हा लहान मुलगा नंबर बनाने तो हा नंबर मध्ये फोन करतात. आणि जेव्हा तो हा नंबर मध्ये फोन करतात तेव्हा एक जवान फोन उचलतात. तेव्हा जेव्हा तो हॅलो म्हणतात तेव्हा तो लहान मुलगा हामिद म्हणतात तुम्ही देव आहे काय, तुम्ही माझ्या वडिला कशाला घेऊन गेलेले आहे, मला माझ्या वडिला भेटायचं आहे. तेव्हा हे जवान सांगत नाही की मी देव नाही परंतु हा देवाच्या रूपाने तो लहान मुलगाचा आत्मविश्वास वाढवतात, तो लहान मुलगाचा श्रद्धा देवावर वाढवतात. प्रियजनो आजच्या उपासना विशेष करून आपल्याला आमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आमचा श्रद्धा देवावर वाढवण्यासाठी आवाहन करतो. त्यामुळे आजच्या पहिले वाचन मध्ये परमेश्वर अब्राहमला करार करतो वचन देतो कि मी तुझ्या जीवनात पुष्कळ कार्य करणार. आणि हे वचन परमेश्वराचा वचन अब्राहम निष्ठेने ठेवून त्याचा पालन करून त्याच्या जीवनामध्ये सफलता होतात. आमच्या जीवनात सुद्धा परमेश्वराने करार केलेले आहे. जेव्हा आपण बप्तिस्मा केले बप्तिस्मा संस्कार स्वीकारले तेव्हापासून आमचा सुद्धा करार परमेश्वर सोबत झालेले आहे. आणि हा करार कसं प्रमाणे आपल्याला भेटतो, हा करार आपल्याला तारणताई येशू ख्रिस्ताद्वारे भेटतो. मोशेने जुना करार मध्ये परमेश्वराच्या आज्ञा पालन करून ते करार गट केलेले होत मजबूत केलेले होत. आणि या नव्या करार मध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा करार परत एकदा मजबूत करतो आणि आपण सर्वांना त्याच्या प्रिय बनवतात. त्यामुळे आजच्या शुभ वर्तमानमध्ये आपण ऐकतो की परमेश्वर म्हणतो प्रभू येशू माझा प्रिय आहे त्याच्या ऐका. प्रभू येशू ती निवडलेल्या शिष्यांना डोंगरात घेऊन जातो. डोंगरात घेऊन जाणे आणि प्रार्थना करणे म्हणजे आपण देवाचा संती आहे देवाचा जवळ आहे. त्यामुळे
प्रभु येशू आ शिष्यांना घेऊन डोंगरात जातो. क्रॉसावर मरण पावणे म्हणजे एक शरम होतं, एक लाज होतं. परंतु आजच्या शुभवर्तमान मध्ये प्रभु येशूचं रूपांतर होतं आणि या रूपांतरचा अर्थ म्हणजे प्रभु येशू त्याच्या शिष्यांना सांगतो की क्रॉसावर मरण पावणे ते एक शरम नाही, एक गौरवाचं कार्य आहे. कारण प्रभु येशू क्रॉसावर मरण पावून विजय प्राप्त केला, आपल्याला धारण दिलं. त्यामुळे हा शिष्यांच्या मनात असं विचार होत की क्रॉसावर मरण करणे मतलब की शरम आहे. परंतु येशूचा दोन रूप, एक मानवीय रूप आणि दैवीय रूप, हा दैवीय रूप शिष्यांना दाखवण्यासाठी परमेश्वर येशूचा रूपांतर करतो आणि सूर्यासारखं पर येशूचा मुख चकचकीत होता. तेव्हा सुद्धा शिष्यांना नाही माहीत पडतात की काय झालेले आहे. त्यामुळे पेत्र सांगतो की आपण इथेच गुरुजी आपण इथेच असावे हे बरे, आम्ही तीन मंडप करू. तेव्हा ते सांगतात की तो बोलला त्याचे त्याला बांध नव्हते. रूपांतर कशासाठी झाले त्याचा त्यांना विचार नाही झालेला होता, त्यांचं मन उघडलेले नाही होत. परंतु प्रभू येशू दाखवता की त्यांचा मन शुद्ध होण्यासाठी, त्याचा करार मजबूत होण्यासाठी आजच्या उपासनामध्ये शुभ वर्तमानद्वारे येशूच्या रूपांतर होतात. आमच्या जीवनामध्ये लहानपासून प्रभू येशूने करार केलेले आहे, पुष्कळ कार्य आमच्या जीवनात प्रभू येशूने काय केलेले आहे. आणि परमगुरु फ्रान्सिस आपल्याला आठवण करतो की जर आपल्या मनात ते कार्य आठवण आहे तर ते कार्य आपण प्रभू येशूकडे आणून त्याचा आठवण करून आमचा श्रद्धा वाढवा. जेव्हा आपण जे काय कृपा व आशीर्वाद परमेश्वराने आपल्या जीवनात लहानपासून केलेले आहे जरी तर आपण विसरलेले आहे, तर आपण परत एकदा त्याचा आठवण करूया आणि ते कृपा व आशीर्वाद जे परमेश्वराने आपल्या जीवनात केलेले आहे त्याबद्दल आपण प्रभू येशूचे आभार मानूया आणि आमच्या श्रद्धा व आमचा आत्मविश्वास वाढवूया. सेंट पॉल फिलिपकरास पत्रात सांगतो की ते लोक फक्त परमेश्वराला अन्न देतो त्याबद्दल त्यांचं लक्ष होत. परंतु सेंट पॉल सांगतो की आजचे दुसरे वाचन मध्ये आपण तीन कार्य लक्षात ठेवायचं. आपण सर्व माणूस आहे, आपण कमजोर आहे, आमच्या जीवनात प्रलोभन येतात, परीक्षा येतात. जे प्रमाणे गेल्या रविवारच्या शुभ वर्तमान मध्ये आपण ऐकलं की प्रभू येशूच्या जीवनात तीन परीक्षा झालेले होत. परंतु प्रभू येशूने हा परीक्षाद्वारे तो लढाई करून तो क्रूसावर मरण पावून विजय प्राप्त करतात. त्याचप्रमाणे आमच्या जीवनात जेव्हा प्रलोभन येतात तेव्हा आपण काय करू? तेव्हा आपण प्रभू येशूवर लक्ष देऊ. स्वतःचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फक्त पवित्र आत्माच्या कृपाचा गरज आहे, प्रभू येशूचा गरज आहे. जेव्हा आपण प्रभू येशूकडे पवित्र आत्माकडे आत्मविश्वासाने व श्रद्धेने प्रार्थना करणार तेव्हा आपल्याला प्रलोभन मधून सुटका भेटणार आहे. आणि जेव्हा आमच्या जीवनात वेदना येतो, संकट येतो तेव्हा आपण निराश नाही व्हायचं. परंतु आपण ईश्वरी जीवन जगण्यासाठी देवावर लक्ष ठेवायचं. जेव्हा आपण या संसाराच्या लक्षातून बाहेर येऊन देवावर लक्ष ठेवतो, जे प्रमाणे लारा दत्ताने देवळात जाऊन तिच्या वडिलांसाठी प्रार्थना केलं, तेच प्रमाणे आपण या प्रायश्चित काळात थोडे वेळ घेऊन आमच्या कुटुंबात आमच्या देवळात येऊन प्रार्थना करण्यासाठी आपण प्रयत्न करायचं. या दिवसांनी मी पाहतो की आमच्या थोडे भाविक येऊन पवित्र साक्रमणच्या पुढे प्रार्थना करतो, वेळ देतो, स्वतःच्या नूतनीकरण करतो, स्वतःच्या श्रद्धा मजबूत करण्यासाठी प्रार्थना करतो. ते पाहून
मला पण असं वाटतो की माझा पण श्रद्धा कमी झालेला आहे, मला पण माझा श्रद्धा वाढवण्यासाठी प्रार्थनाचा गरज आहे. आज प्रभू येशू डोंगरावर जाऊन प्रार्थना करतो आणि तेव्हा हा चमत्कार येशूचं रूपांतर होतं. आज प्रियजनो, प्रभू येशू आपल्याला आवाहन करतो, आपण सुद्धा या प्रायश्चित काळात थोडे वेळ येऊन प्रार्थना करा. जेव्हा आपण प्रार्थना कराल तेव्हा आपण खरोखर प्रभू येशूचे शिष्य बनणार. तिसरं म्हणजे आमच्या ख्रिस्त सभामध्ये पुष्कळ संत आहे. हा संत सुद्धा आमचं सारखं मानवीय होत, त्यांच्या जीवनात सुद्धा पुष्कळ परीक्षा आलेलं होतं, पुष्कळ कष्ट प्रलोभन आलेलं होतं. परंतु हा संत आज संत झालेले आहे कारण त्याने सुद्धा त्यांच्या जीवनात लढाई केली, परीक्षांद्वारे प्रलोभन मधून लढाई केली. जेव्हा आपल्याला प्रार्थनाच्या वेळी फोन येतात, जेव्हा आपल्याला प्रार्थनाच्या वेळी फोनचा वापर करायला प्रलोभन येतात, तेव्हा आपण फोनला बाहेर ठेवून थोडे वेळी आपण येशूला वेळ देण्यासाठी प्रयत्न करूया. आणि जेव्हा आपण आप्रमाणे असं प्रमाणे आमच्या कृती, आमचा विचार, आमचा स्वभाव शुद्ध करणार, तेव्हा आपण खरोखर या प्रायचित काळात आमच्या श्रद्धा, आमचा आत्मविश्वास देवावर वाढणार. प्रियजनो, आज चशू वर्तमान मध्ये प्रभू येशू शिष्याना ताबोर डोंगरात घेऊन जातात आणि त्याचा दैविक रूप त्याला दाखवतात. दरवेळी जेव्हा आपण वेदी समोर येतो, आपल्याला डोंगर वेदी आहे, वेदी समोर अर्पणच्या वेळी बाकर भद्राक्ष पवित्र आत्माच्या कृपाद्वारे येशूच्या शरीर व रक्त बनतात. फक्त पवित्र आत्माच्या कृपाद्वारे ते येशूच्या रक्त आणि शरीर बनतात आणि ते विश्वास आमच्यावर आहे. इंग्लिश मध्ये म्हणतो ट्रान्ससबस्टॅन्शिएशन. जेव्हा आपण आमचं जीवन प्रभू येशूकडे समर्पित करतो, आमच्या जीवनाचा परिवर्तन होण्यासाठी, आमच्या जीवनाचं रूपांतर होण्यासाठी आपण आजच्या मिसा बलिदानात प्रार्थना करूया. ज्याप्रमाणे लारा दत्ताचा आत्मविश्वास वाढलं, तिचा श्रद्धा वाढलं, हाबीत हा 7 वर्षाच्या मुलांच्या संबंध देवासोबत वाढलं, तेच प्रमाणे या प्राचीन काळात आमचा संबंध सुद्धा वाढवण्यासाठी आपण आमच्या जीवनाचे सर्व काय प्रभू येशू चरणी ठेवूया. कारण प्रभू येशूच आमच्या जीवनाचे आधार आहे, आमच्या जीवनाचे तारण आहे, आमच्या जीवनाचा मुक्तीदाता आहे. तोच आम्हाला क्रूसावर मरण पावून लज्जेने नाही परंतु विजय प्राप्त करून आपल्याला मुक्ती दिलेली आहे. तर त्याचा आपण आभार मानून या मिसा बलिदानात आपण प्रभू येशूकडे त्याचा प्रकाश आपल्याला आमच्या अंतकरणात सदैव रहण्यासाठी आपण या मिसा बलिदानात विशेष प्रार्थना करूया. आपण सर्व उभा राहून आमचे श्रद्धेचे प्रकटीकरण करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पत्तीकर्ता जवळ येत आहे. दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान याद्वारे स्नान संस्कार घेतलेल्या आम्हाला आणि अखंड जगाला ख्रिस्ताच्या जीवनात अधिक सहभाग मिळावा म्हणून आपण प्रभूकडे मनपूर्वक प्रार्थना करूया. त्या सर्वांना परमेश्वराची कृपा व आशीर्वाद मिळवून
चांगले शारीरिक व मानसिक आरोग्य देवे, तसेच परमेश्वराने त्यांच्या कार्यात पवित्र आत्म्याचे बळ व कृपाशक्ती बहाल करावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. जे लोक देवापासून दूर गेले आहेत त्याला हे उपवास काळात देवाने स्पर्श करावा व त्यांनी देवाच्या प्रेमाचा अनुभव घेऊन परत ख्रिस्तीमय जीवन जगावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. या प्रायचित काळात प्रार्थना उपवास व दान धर्माच्या मदतीने आपण आपल्या जीवनाला एक नवीन वळण द्यावे, तसेच दुसऱ्यांना योग्य अशी मदत प्रेम क्षमा करावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. अनेक तरुण तरुणींनी प्रभूच्या मळ्यात काम करण्यासाठी पुढे यावे व प्रभू येशूचे त्यांना पाचारण व्हावे म्हणून आपण प्रभू येशूकडे प्रार्थना करूया. जे भाऊ बहीण आजारी व दुःखी आहेत त्या सर्वांना आजार व दुःख सहन करण्यास परमेश्वराने कृपा व शक्ती द्यावी, तसेच पवित्र आत्म्याच्या स्पर्शाने आजाऱ्यांना आजार मुक्तीचे दान मिळावे म्हणून आपण प्रभू येशूकडे प्रार्थना करूया. ह्या प्रायचित काळात आम्हा सर्वांना पापमुक्त जीवन जगण्यास व प्रभू येशूची वाणी ऐकून त्या वाणीशी एकनिष्ठ राहण्यास व देवाची प्रिय मुले बनण्यास आपण प्रभू येशूकडे प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, या तुझ्या गरजवंत ख्रिस्त सभेवर दया कर. संपूर्ण अंतकरणाने आम्ही या प्रार्थना तुला अर्पण करीत आहोत, त्याचा तू स्वीकार कर. तुझ्या जीवनात सहभागी होणाऱ्या लोकांचा कधीही त्याग करू नकोस. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. हे प्रभु, आम्हाला पवित्र कर. या ख्रिस्त बलिदानाद्वारे आमची पापापासून मुक्तता कर व पुनरुत्थानाचा सण साजरा करण्यास आम्हाला लायक बनव.
ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो, तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. हे योग्य व दारणदायक आहे. तुझ्या कुटुंबाचे स्वर्गामी नूतनीकरण व्हावे म्हणून तू आम्हाला या प्रायचित काळ दिला आहेस. आमचे अंत करणे शुद्ध व्हावे, आमच्या वासनावर संयम राहावा आणि आम्हाकडून तुझी मोकळ्या मनाने सेवा घडावी म्हणून तू आम्हाला सहाय्य करतोस. या क्षणभंगूर जगात शाश्वत जगाकडे दृष्टी लावून कसे जगावे हे तू आम्हाला शिकवतोस. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्रताचा दुर्गम आहेस. इदाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. इदाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो. स्वच्छने स्वीकारलेले आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने बाकर घेतली, तुझे आभार मानले आणि बाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नवे व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनर्दानाच्या स्मरणात येते द्या, आम्ही तुला एक जीवनदायक बाकर व दानदायक काला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परम गुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरु यांच्या सह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेली आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी वलिया संत योसेफ तिच्या पती सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतासह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्याच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताखाय पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. परमेश्वराच्या प्रिय मुला म्हणून आपण त्याच्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, Yeah.
सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या दानणारा येशू ख्रिस्ताचा पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तो नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकांस आनंदाने शांतीवंदन करूया. जगाचे पापे दूर करणारे देवाचे कृपा हा याच्या भोजनास गोलंब्यात आलेले सर्व धन्य सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांतीने प्रीतीने तुम्हाला पाठवण्यात येत आहे.